आणि आता वळणार आहोत इतर महत्त्वाच्या घडामोडींकडे. मकाऊमध्ये उडवले असतील पैसे तर लपवता कशाला, असा सवाल खासदार राऊत यांनी बावनकुळेंना केलेला आहे. त्यांच्याकडे खोके आहेत म्हणून उडवले असतील पैसे असं राऊत म्हणाले. तर राऊतांच्या या आरोपांना बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलंय. कोट्यवधी रुपये परदेशामध्ये कसे पाठवतात आणि खर्च करतात हे राऊतांनाच माहिती असेल असं उत्तर बावनकुळेंनी दिलंय. मी असं कधीच म्हणून नाही की मकाऊला जाणार गुन्हा किंवा अपराध आहे. तुम्ही लपवता कशा करता? मी पहिल्याच दिवसापासून सांगतो आहे की एक सुंदर शहर आहे वाळवंटात आणि चिखलात जिन्न असं शहर उभं केलं त्या जग आकर्षित झालं. जर बावनकुळे ते पाहायला गेले असतील तर त्यात अपराधी वाटावं असं काय, खुलासा कशा करता करता, हा माझा प्रश्न. डोले असतील 3.5 कोटी रुपये आहेत त्यांच्याकडे पैसे, खोकेच खोके आहेत, मान्य करा आणि शांत बसा. पारिवारिक दौऱ्यातही राजकारण केलं जातं हे थोडं वेदनादायक आहे. आणि मला वाटतं कोट्यावधी रुपयांची गोष्ट करतात ना, त्यांनाच माहित असतं की कोट्यावधी दौरे कसे विदेशात पाठवले जातात, तिथे कसे खर्च केले जातात. आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना कोट्यावधी रुपये डॉलर्समध्ये कन्वर्ट करणे ते खेळण्यात आले हे काही फार आमच्यासारख्या लोकांना माहिती नाही. त्यांना माहिती असेल म्हणून ते बोलतात. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.